नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 हे नवनीतचं पुस्तक आहे. याच्यामधील आपण स्वाध्याय 1.1 सोडवणार आहोत. चला तर आपण सोडवूया. बघा, त्यामधील पहिला प्रश्न आहे की आपल्याला जी संख्या आहे ही आपल्याला पुढीलपैकी कोणती आहे, म्हणजे हे आपल्याला अंकात दिलेली अक्षरं शोधायची. तर पहा आपण याला कसं सोडवू शकतो. तर असा प्रश्न जर आला तर तुम्ही एकक, दशक, शतक, हजार, दस हजार आणि लक्ष असं लिहायचं. अगोदर हे 7 लक्ष, त्यानंतर हे 53,357 असं आपण या संख्येला लिहू शकतो. परंतु या ठिकाणी तसा ऑप्शन दिलेला नाही आहे, त्यामुळे आपल्याला काय बघायचं, दिलेल्या ऑप्शनमधून उत्तर कोणतं येईल ते पाहायचं. पहा, 753,357 हे तर उत्तर आपलं येणार नाही. 753,000 बघा, 753,000 इथपर्यंत बरोबर आहे 357. या ठिकाणी 357 ऐवजी 357 पाहिजे होते, म्हणजे हा ऑप्शन चूक आहे. 753,357 करेक्ट ऑप्शन आहे आपला 3 नंबर. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती. बघा, या ठिकाणी दिलेले अंक जे असतात, तर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर अगोदर सर्वात मोठा अंक लिहावा लागतो. तर या ठिकाणी सर्वात मोठा अंक आहे 9, त्यापेक्षा लहान आहे 8, त्यापेक्षा लहान आहे 6, 4 आणि 1. तर पहा, हा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला कुठं दिसतोय, 2 नंबरचा ऑप्शन येईल. ठीक आहे, चला तर पुढील प्रश्नाकडे वळूया. 3 नंबरचा प्रश्न आहे, किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यांच्यातील फरक काढायचा आपल्याला. आता किमान आणि कमाल या दोन्हीला आपल्याला लक्षात आलं पाहिजे. किमान म्हणजे असतो लहान आणि कमाल म्हणजे मोठा किंवा मोठी संख्या. तर बघा, आता 6 अंकी आपल्याला किमान म्हणजे लहान बनवायची. तर 6 अंकी लहानात लहान संख्या बनवताना 1 लिहायचा आणि त्याच्या पुढं 5 शून्य द्यायचे. आपण ही सर्वात लहान 6 अंकी संख्या असते आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9, 9, 9, 9 4 वेळेस आणि यांच्यातला फरक म्हणजे या ठिकाणी वजाबाकी करायची आपल्याला. बघा, या ठिकाणी झाले 10, इथं झाले 9, 9, 9 आणि या ठिकाणी पण 9. बघा, 10 मधून 9 गेले 1 उरला, या ठिकाणी 9, 9 गेले 0, 9, 9 गेले 0, त्या ठिकाणी 9, 9 गेले 0 आणि 9 ला 9, म्हणजे आपला ऑप्शन नंबर असेल 3 उत्तर. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आपला आहे, दशकस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती. आता या ठिकाणी परत एक शब्द आला आहे किमान. किमान म्हणजे काय, लहान, हे लक्षातच ठेवायचं तुम्ही. आता तर बघा, आता 9 हा अंक दशकस्थानी, बघा आता प्रत्येकाच्या दशकस्थानी या ठिकाणी 9 आहे ऑप्शनमध्ये. आता प्रत्येक संख्या एकक, दशक, शतक, हजारापर्यंत, इथं 1000 आहे, इथं 1000 आहे आणि इथं 2000 सुरुवात आहे 2000, म्हणजे हे 2 ऑप्शन कॅन्सल झाले आपले. 1092 आणि ही 1290 म्हणजे आपलं उत्तर येईल 1 नंबर. ही काय आहे, किमान संख्या आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे आपला, 5555 ही संख्या कशा प्रकारे लिहायला. बघा, हा प्रश्न बऱ्याच जणांचा चुकतो, म्हणून 5555 हे लिहिताना तुम्ही कधीही आधी एकक, दशक, शतक, हजार असं लिहून घ्यायचं आणि नंतरच लिहायचं. आता 5000 आहे, या ठिकाणी हजाराच्या खाली 5 लिहायचे, 500 शतकच्या खाली 5 लिहायचे आणि 55 लिहायचे, म्हणजे असं लिहिल्यामुळे ही संख्या कधीही तुमची चुकत नाही. याचं येईल 4 नंबरचं ऑप्शन उत्तर. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी कमाल ते किमान अशा प्रकारे अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट येईल. आता हे बघा, किमान आणि कमाल मी आधीही सांगितलं तुम्हाला. किमान म्हणजे काय, लहान, सॉरी, कमाल म्हणजे मोठा आणि इकडं किमान आहे लहान.
म्हणजे आपल्याला मोठ्याकडून लहान लहानकडे जायचे, मोठ्याकडून लहानाकडे जाणे, याचा अर्थ आपण उतरत्या क्रमाने कोणत्या ठिकाणी आलेले आहे ते शोधायचं आपल्याला उतरता क्रम. तर पहा, उतरता क्रम शोधताना आपल्याला सर्व जर ऑप्शनमधील संख्याचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल की हे चार जे क्रम दिलेले आहेत हेच अंक परत परत आलेले आहेत या ठिकाणी. तर पहा, आता आपण सर्वात अगोदर काय करू, पहिलं ऑप्शन चेक करू. इथं आलं 81,427, इथं आलं 16,378, आता इथं इथे आले 82,000. म्हणजे हे पहा, हे लहान आहे हे मोठं आहे, म्हणजे हा ऑप्शन तर येणार नाही आपला. मग या ठिकाणी 82,000 सर्वात मोठे कुठं आहेत बघायचे, चारमध्ये बघा, 82,341, त्यापेक्षा थोडे लहान 81,427, पुन्हा लहान 63,178, पुढं 13,378, म्हणजे या ठिकाणी आपला चार नंबरचा ऑप्शन येईल. बघा, चढता क्रम म्हणजे चढता म्हणजे या ठिकाणी पायऱ्या लक्षात ठेवायच्या, म्हणजे वरी जाणे, याचा अर्थ लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडं, आणि उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडं जायचं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. चला आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पुढील प्रश्न आहे आपला 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून भरणारी लहानात लहान विषम संख्या कोणती. या ठिकाणी अगोदर हे अंक वापरून आपण लहानात लहान संख्या बनवू, लहानात लहान. तर बघा, लहान संख्या बनवताना सर्वात लहान अंक घ्यायचा, परंतु 0 आल्यावर तो 2 नंबर लगेच, हे लक्षात ठेवा. मग लहान कोण आहे, 1, 0, 3, 4, 5. आता हे जर अंक वापरून आपण लहानात लहान संख्या बनवली आणि आपल्याला विचारले विषम संख्या कोणती, आता ऑलरेडी बनवलेली संख्या विषमच आहे, म्हणून आपलं ऑप्शन नंबर उत्तर असेल 1. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. शेवटचा प्रश्न आहे, जर प्रत्येक ओळ प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि झेडच्या किमती क्रमशः लिहा. बघा, या ठिकाणी ह्या आकृतीचं निरीक्षण केलं तर एक्स, या ठिकाणी एक्स आहे, वाय आहे आणि झेड आहे, या ठिकाणच्या किमती शोधायच्या आहेत. बघा, बेरीज समान आहे म्हणजे आपल्याला तिन्ही 1, 2, 3 ही तिन्ही बॉक्समधली माहिती दिली, म्हणून ह्याची आपण काय करायच्या अगोदर, म्हणून आपण काय करायचं अगोदर ह्या तिघांची बेरीज करू. 8 आणि 3, 11 आणि 4, 15, म्हणजे उभी बेरीज आलेली 15, म्हणजे या ठिकाणी आडवी बेरीज ही 15 येणार आहे, ही पण 15 येणार आहे, सर्व बेरीज काय नाहीत 15, 15. तर आता बघा, इथं काय दिलेलं आहे, 8 आणि 1, 9 दिलेलं आहे. मग 9 किती मिळवलं, 15 होतील, तर 9 मिळवल्या, म्हणजे एक्सची आपली व्हॅल्यू आलेली 6. ठीक आहे, तर एक्सच्या जागेवर 6 आली, तर इथं किती आहे, तर उभ्या स्तंभामध्ये इथं 9 आहेत, हा 1, 10, म्हणजे वायच्या जागेवर किती येणार आहे, 5. ठीक आहे, तर आता बघा, हे 6 आलेले आहेत आपल्या इथं, 6 आणि 2, 8 झाले, म्हणजे झेडच्या जागेवर किती येतील, 7. आणि बघा, एक्स वाय झेड असे विचारले, म्हणजे 6, 5 आणि 7 एक नंबरच्या ऑप्शनला येईल. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 1.1 बघितलेला आहे. याच चॅनलवर तुम्हाला स्वाध्याय 1.2 नवीन पुस्तकातील सर्व स्वाध्याय तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील, 2025 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पुस्तकातील. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.